चार दिवस गेले आणि मग एके दिवशी सकाळीच हौसाबाई चिंतूला घेऊन पेटेत आली ग्रामपंचायतीच्या कचेरीत गणू बसला होता त्याची आणि चिंतूची गाठ घालून हौसाबाई परत गेली गणूनं तिरप्या नजरेनं जावई निहाळून घेतला आणि म्हणाला या बसा पान खावा नाही मी पान खात नाही चिंतू खाली पाहत उत्तरला, बरं मग तंबाखू तरी खावा गणूनं पुन्हा आग्रह केला चिंतू भेदरला म्हणाला नका नका मला येईल त्यानं चौपेर पाहिलं तो प्रत्येक शब्द चाचरत बोलत होता आणि त्याला काप्र भरत होत मग चहा घेऊन जावा गणू म्हणाला न ग चिंतू रडकोंडीला आला म्हणाला मी चहा घेत नाही तेवढी भाकरी खातो म्या चहा घेतला तर दादा रागं भरल मला एकदा म्या बिडी वडली दादा मला पायताना न मारलं मरणारच होतो मी हे ऐकून गणू मनात चरकला काहीच बोला नाही चिंतूचं ते दुबळं वागणं हताश बोलणं याची त्याला कीव आली होती तो म्हणाला तुम्ही काम काय करता मी मी मळ्यात काम करतो चिंतू दबकत दबकत म्हणाला आणि तिकडंच राहतो मग गणू म्हणाला आता तुमचं लगीन होणार मग तुम्ही कसं वागणार हाय असंच आणि कस चिंतू म्हणाला तुम्ही मळ्यात नि बायको कुठं गणूने विचारलं ती ती घरात चिंतू म्हणाला घरात दादा वहिनी पोरं आहेत की चिंतूचं ते बोलणं ऐकून गणू संतापला पण काहीच बोलला नाही काय हा नवरापुरीला बहिणानं पाहिला असं म्हणत तो चालता झाला नाकी डोळी घरदारांना जरी नवरा ठीक असला तरी माझे रंगू सुखी होणार नाही असा विचार करीतच तो घरी गेला रंगूला पाहून व पसंत करून बळी गेला त्याला आठ दिवस झाले होते पौर्णिमा झाली की रितसर आम्ही येऊन मागणी घालू आणि लग्न निश्चित करू असं तो म्हणाला होता त्यामुळं बहिणाच्या डोकीवरचं ओझं खांद्यावर आलं होतं ती पौर्णिमेची वाट, वा वाट पाहत होती पौर्णिमा झाली की बळी येणार रंगूचं लग्न ठरणार आणि मग माझे रंगू सासरी जाणार असं चित्र बहिणाबाई कल्पनेनं आपल्या डोळ्यांपुढं उभं करीत होती आणि समाधानाचे निश्वास टाकीत होती रंगूच्या लग्नाचा तो दिवस लवकर यावा म्हणून आतुर होऊन त्याची वाट पाहत होती गणूचा मळा शांत भासत होता सर्वत्र सुम झाली होती मेंढराला मेंढरू खिटून बसलं होतं दोन चावरी कुत्री त्या मेंढरात शिरून गडप्प झाली होती पलीकडे पांदीच्या तोंडाला तीन धनगर आगटी करून ठोलवाजीव देवाचं नाव घेत मेंढरांची राखण करीत होते एक धनगर लाकडी खाण्यासारखा कर्कश आवाज काढून या भिरुबा देवाचं गा सुमरानं मांडलं या ओळी आळवीत होता आणि ढोलाचा तो डिंगडिंग डिगांग हा ठोका अंधारात नाचत होता जेवण झाल्यावर गणू बाहेर पडला कनेरीच्या ताटव्यात थपकून थोडा वेळ उभा राहिला आणि पुढं निघाला त्यानं आपली प्रचंड कुराड पोटाशी धरली होती खळ्यात बसल्या बापूनं त्याला पाहिलं होतं गणू गावात गेला आहे असं समजून जर रंगू बाहेर आली तर अनर्थ होईल अशी बापूला भीती वाटत होती त्याचं चित्त पांगलं होतं तो रंगूची चाहूल घेऊन हळूच गणूकडे पाहत होता रंगूच्या काकणांचा किनकिनार त्याला ऐकू येत होता आणि त्याची भीती वाढत होती हातातला अलगूज त्यानं तसा धरला होता अलगूज वाजविला की रंगू बाहेर येईल अशी त्याला भीती वाटत होती आणि म्हणूनच गणूवर नजर देऊन तो गप्प उभा राहिला रंगूबी जागीच होती आणि बहिणाबाई निवांत झोपली होती थोड्या वेळानं गणू दूर निघून गेला आणि बापूचा जीव खाली पडला रंगू बाहेरचा कानोसा घेत होती उशिरानं ती बाहेर जाण्याचा विचार करून उठली आणि चौकटीत आली कवाळाजवळ काकणं खळकण वाजली आणि बापूला धडकी भरली त्याच वेळी गणू धावत आला आणि म्हणाला बापू सावधस मळ्या आज चोर शिरल्यात एवढंच बोलून तो धनगरांना खबर द्यायला पळाला बापून अंगावरचं घोंगडं झटकून टाकलं भाला सरळ ठरला आणि सावध नजरेनं अंधारात चोरांना पाहू लागला एकाएकी वातावरण तंग झालं हालचालीचे चा आवाज असते असते कानावर येऊ लागले कोपऱ्यातले धनगर गप्प झाले गणून दडी मारली बापू भाला घेऊन दबाजून राहिला आणि मग एकदम भडका उडाला हा हा म्हणता दाना दान उडाली मेंढरं सैरा वैरा पळू लागली कुत्र्यानी ओरडून शिवार हलवून टाकलं त्या तीन धनगरावर चोराने पहिला हल्ला चढवला दोघांनी गणूला वेढलं आणि दोघे बापूवर धावले चोराने चपळाई केली बापूला भाला फेकायला अवसरच मिळाले नाही झपाट्यात त्याच्या भाल्याचा फाळ उडाला नुसती काठीच त्याच्या हाती राहिली पण बापू डगमगला नाही त्यानं ती काठी उलट धरून समोरचे गडी चोपून काढायला आरंभ केला एक मजबूत देहाचा माणूस दोन काके दोन मेंढर घेऊन पळत होता त्याला पाहून गणू पिसाळला त्यानं पुढ्यातील चोराला खाली पाडून पुढं धाव घेतली आणि मेंढर घेऊन पळणाऱ्याला एकाच दणक्यात आडवा केला तशी ती दोन कुत्री धावली त्या पडलेल्या चोराला चेलमडू लागली गणूचा मळा दणकत होता कुराडीवर कुराड टकरत होती हाना मारा या गर्जनाने रान हबकत होतं बापूनं आपल्या समोरचा एक गडी आडवा पाडला आणि दुसऱ्याला रेटीत तो पुढं निघाला बापूच्या चढाईनं गणूवरचा दाब जरा कमी झाला गणू डोळे झाकून मारू लागला तोच बापू त्याच्या पाठीवर आला त्याला पाहून गणूला पुन्हा चेव आला आणि त्याची कुराड बेबंद मारा करू लागली मळ्यातली ती दंगल गावानं ऐकली आणि जो तो कंदील काठी घेऊन गणूच्या मळ्याकडे धावत निघाला ह माणसांचा लोंडा लागला होता आलो आलो या रोळ्या गगनाला भिडल्या होत्या आणि देवट्या पळत होत्या गणू बापू नी ते तीन धनगर एकत्र आले आणि गणूचं बळ वाढलं तसा चोरांचा धीर सुटला त्यांनी हळूहळू माघार घेतली ते खवळलेल्या गणूला व बापूला रोखून धरीत ओढ्याच्या काठी गेले आणि एकदम ओढ्यात उड्या घेऊन त्याने पोभारा केला मग मला शांत झाला गणू बापू परतले तेव्हा एक चोर जखमी होऊन एवळ्यात पडला होता आणि दुसऱ्याला कुत्र्याने दाबून धरलं होतं दोन चोर हाती लागल्यामुळं गणूला बरं वाटलं ते दोन धिप्पाड चोर तिवड्याला बांधले होते गाव बोती जमला होता हनुमा पाटील पण तिथं आला होता गणू आणि बापू रक्तबंबा झाले होते त्यांना पाहून रंगूच्या तोंडचं पाणी पळालं होतं बहिणा हवाल दिल झाली होती आणि रडत होती रंगून गणू बापू यांच्या जखमा बांधल्या आणि सहज तिवड्याकडं पाहिलं ते दोन चोर पाहून तिला आश्चर्य वाटलं यांना आपण कुठेतरी पाहिलं असावं असा विचार करीत ती क्षणभर थांबली मग तिच्या था लक्षात आलं की त्या दिवशी हे दोघे बळीबरोबर पेटेत बसले होते आधी गणू मोहितेची कुराड बघून ये म्हणजे तुला त्या रेड्यांचं काय होईल ते कळून येईल असं आपण बळीला उत्तर दिलं होतं म्हणून त्यानं या दोघांना गनु मोहित्याची ताकद आजमावण्यासाठी पाठवलं असावं अशी तिची खात्री झाली पण ती काहीच बोलली नाही ते दोन चोर धनाजी आणि मानाजी मानगावच्या बळीचे जोडीदार होते ते रक्तानं माखले होते गुडघ्यात मान घालून ते बसले होते सर्व काही स्थिरावल्यावर हनुमा पाटलावर जोर चढला तो जिकडं हात जाईल तिकडं खाजवीत जांभया देत होता मनातून तो गांगरलाही होता हे आपल्या सासूरवाडीचे रामोशी तर यांना अटक करावी तर सकाळीच बळीपाटलाशी बंदूक दारात नाचू लागल याची त्याला भीती पडली होती बरं पंचनामा न करावा आणि हे चोर तालुक्याला रवाना न करावे तर गावात कल फिरल सारा गाव बिचरल याची त्याला धास्ती वाटत होती म्हणून तो उगीच बचक्यात पाणी धरून बसला होता एका कोपऱ्यात नामा आणि लक्ष्या ही जोडी बसली होती धनाजी रामोशाचं विवळणं ऐकून नामा लक्षाला हळूच म्हणाला लक्ष्मण पाटील तुम्ही जवा तवा रंगुला पळवण्याची भाषा बोलता पर मी म्हणतो जर मेंढरू पळवताना इतका मार मिळतो तर रंगुला मिळवताना किती मिळेल बघा हे ऐकून लक्ष्या कावरा बावरा झाला काहीच बोलला नाही आपण जर रंगूला हात लावला तर आपलीही अशीच अवस्था होईल या विचारानं त्यानं नामाला चिमटलं सकाळी सूर्योदयालाच बळी लाल तंबर होऊन नांदगावात येऊन दाखल झाला प्रथम त्यानं मोठमोठी माणसं गाठली आपण पिढ्यानपिढ्याचं शेजारी बेरडाने गुन्हा केला तो माफ करा दंड करा आणि खटला हातचा मिटवा अशी त्यानं रदबदली केली सकाळी चावडीत गाव जमला मानगावच्या रामोशांचा खटला नांदगावात उभा राहिला सुरुवातीलाच बळीनं नांदगावला हात जोडले आणि दंड भरण्याची तयारी दाखवली म्हणाला हे घुंगड खुंटीला लावू नका माझ्या गावच्या वेरडाने गुन्हा केला आहे त्याबद्दल मला माफ करा दंड घ्या नी खटलं हातच मिटवा आणि दोन्ही गावांचा बी मान राखा नांदगाव विचारात पडला बळीशी वैर करण्यापेक्षा दंड घेऊन वाद मिटवावा असा सर्वांचा सूर निघाला आणि दोनशे रुपये दंड घेऊन बळीनं रामोशी सोडवली बळीनं भयंकर पराजय पदरात घेतला रंगूचं आव्हान स्वीकारलं गणुमोहित्याचे कुराड पाहण्याचा त्यानं प्रयत्न केला त्यात त्याला अपयश आलं घोर अपमान झाला ते सार पदरात घेऊन तो आला तसा परत मानगावला फिरला आणि ते प्रकरण नांदगावनं संपवलं परंतु गणूच्या मनात ते सारखं डाचतच होतं रामोशावर त्यांचा भरोसा नव्हता दुखवलेले रामोशी दगा देतील असं त्याला वाटत होतं म्हणून त्यानं लगेच मळा सोडला मळ्यातील बिराड गावातील चिरबंदी वाड्यात नेलं बहिणाला मात्र याचा आनंद झाला घरकामाचा सर्व भार रंगूवर सोपून घर ते देऊळ अशा फेऱ्याती घालू लागली परंतु रंगूचा आनंद मावळला ती चांदणी रात्र ती मळ्याची शोभा तो बापूच्या अलगुजाचा मधुर नाद याला ती आता अंतरली होती ती मनात झरत होती सांज सकाळ बापू येऊन जेवून जात होता त्याला रंगूशी बोलायला मिळत नव्हतं क्वचित एखादा शब्द बोलत होता त्यामुळे रंगू बेछेन झाली होती दिवसभर ती मळ्याकडे पाहत राही जेवण वेळ झाली की बापूची वाट पाहत बसे आणि बापू जेऊन गेला की उदास होई मग अंतरुणावर पडून बापूच्या आठवण नतेचा ऊर भरून येई आता बापू एकटाच बसला असेल त्याला करमत नसल तो अलगुज वाजवीत असेल असा तासन तास विचार करती रात्रीच्या रात्री जागून काढीत होती वाऱ्याची झुळक अडवली जावी मग तिला वावटळीचं स्वरूप येऊन मोठी वावटळ उठावी नीती गिरक्या धावावी तशी रंगूच्या मनाची अवस्था होत होती कोण मारा झालेलं तिचं मन वावटळीसारखं फिरत पळत होतं तिचं मन वेळ पिस झालं होत नको नको ती विचार करीत होत आता ती फारस कुणाशी बोलत नव्हती मनाशीच ती बोलत होती आणि मन चल म्हणेल तिकडं जात होती याच दरम्यान रामानं बापूमाग टुंबणं लावलं होतं आमासनी ही चाकरी पुर तो म्हणत होता आता चाकरी नको तू घरी चल दांडग्यांचं वैरी बी दांडगा असत्यात त्यात आपण फुकट मरू आपलं घर राखू य संसार करू य परंतु बापून रामाचं बोलणं मनावरच घेतलं नाही त्यानं गणूकडं बोट दाखवलं आणि रामा गणूकडं जाऊन म्हणाला मोहिते आता माझ्या बापूला मोकळा करा तुमच्या घरी जन्म कडावा अशी मी कबुलात दिली नव्हती त्यावर गणू म्हणाला खारवते परवाच्या मारामारीत बापू होता म्हणून माझा जीव वाचला आता एवढं वरीस काढा बापूला राहू द्या गणून समजूत घातली तसा रामा शांत झाला एक वर्ष काय आता जाईल मग बापूचं लग्न करू निसून आणून संसार करू असा दूरचा विचार करून तो घरी गेला आली आली म्हणत पौर्णिमा आलीने गेली पण मानगावचे पाहुणे आले नाहीत त्यामुळं बहिणा बेचैन झाली परंतु मग चार दिवसातच बळी पाहुणे घेऊन येणार अशी हौसानं खबर दिली आणि बहिणाची चिंता दूर झाली ती त्या दिवसाची वाट पाहत बसली एके दिवशी रात्री बहिणाबाई जेवून निजली होती गणू तालुक्याला गेला होता तो रात्री परत येणार नव्हता रंगू जागीच होती तिला झोपच लागत नव्हती ती विचारांच्या वावड्या उडवत गुपचुप पडली होती गाव निप्चित पडला होता सर्वत्र शांतता पसरली होती समोरच्या गर्द झाडीतून चंद्र हळूहळू वर येत होता रंगू उठून अंगणात येऊन बसली थंडगार वाऱ्यानं अंगभर मोहरून गेली बापूच्या आठवणीनं हराकली गपकन वर येता सृष्टी उजळली डोंगराच्या मस्तकावर उपेरी रंग वर्षू लागला हिरवी गार वनश्री चांदण्यानं नाहून निघाली रात्रीचा रंगच पालटून गेला आणि सर्वत्र हात भरला वारा उठला तशी डोंगरी वृक्षांची पानं फडफडू लागली यावेळी मळ्यात बापू एकटाच बसला असेल याची आठवण होताच रंगूच्या हृदयात एक नाजूक कळ उठली निकानात अलगुजाचा नाद घुमू लागला तिचं मन मळ्याकडे ओढ घेऊ लागलं मग तिने वळून कानोसा घेतला आणि चटकन उठून ती मळ्याची वाट चालू लागली वाटेच्या दुतरपासल्या झाडांच्या सावलीत लयबद्ध पावलं टाकीत रंगू चालली होती निर्यांचा घोळ टेपलीत भराभरा भरा चालत होती आपण कोण कुठं जात आहोत ही ती केव्हाच विसरली होती तिच्या मनाची ओढ सारखी वाढत होती तशी ती आपली गती वाढवीत होती रात्रीची गंभीर शांतता प्रकर्षानं जाणवत होती कुठंतरी एखादं पाखरू विचित्र आवाज काढून त्या शांततेचा भंग करीत होतं बाकी सगळं शांत होतं वाट चांदण्यानं उजळली होती रंगूच्या पावलाखाली धरणी दबकत होती ती पांदीची वळणं घेत मळाजवळ करीत होती एखादं सुकलेलं पायाखाली चरकन कुसकरलं जात होतं ती पाऊल उचलत होती तिचं प्रेमानं धुंद झालेलं मन बेडर झालं होतं ते जगाला केव्हाच विसरलं होतं तिला कशाचंच भान नव्हतं ती स्वतःला सुद्धा विसरून गेली होती तिला फक्त बापू दिसत होता रात्र भरलेल्या घागरीसारखी हिंद कळत होती रंगू लक्षाच्या मळ्याजवळ येऊन ओढ्यात उतरली इथं लक्ष आडवा आला तर असा एक विचार एक आहे की तिच्या डोकीत आला आणि त्याचवेळी अलगुजाचा मधुर नाद तिच्या कानात घुमू लागला तसा तिचा वेग वाढला ती भरधाव धावत सुटली आणि बापू अशी हाक मारून ती गपकन त्याच्या बाहूत गडप झाली अलगुजाच्या नादाने रात्रीत निर्माण केलेला कंप शांत झाला वेलीनं वृक्ष कवटाळवा तद्वत बापूला कवटाळून रंगून आणि श्वास घेतला आगळ्याच आनंदात ती बेभान झाली मग तिनं कशीतरी शब्दांची जुळवाजुळव केली आणि बापूच्या पाठीवरून हात फिरवीत बोलू लागली बापू तू आणखी किती दिवस या मळ्यात एकटा राहणार चाकरीच्या गड्याला रात्र दिवस हा सारखाच असतो बापू तिला आणखी जवळ घेत म्हणाला आजपर्यंत या मळ्यात मी आठ वर्ष गुदरली पण आता असं वाटतं की मला इथं जन्मच गुदरावा लागणार आहे का म्हणून ती हुंकारली गरीब म्हणून बापू म्हणाला कारण गरीबाचं नशीब डोकीवर उभं असतं म्हणून खोटं रंगू सर्व प्रेम डोळ्यात घेऊन म्हणाली तुला कोण गरीब म्हणाल तू मोठा नशिबवान आहेस म्हणून तर ही रंगू अशा रात्री तुझ्याकडे आली आहे असं म्हणून तिनं बापूच्या हृदयावर मस्तक टेकलं तू कशी आलीस बापूने विचारलं मी मी तुझ्या सोबतीनं आले रंगो भिंतीला पाठ चिकटावी तशी त्याला बिलगली मला घरात करमत नाही त्या दिवशी बळी आला त्यानं ती वंगाळ खून केली हे सर्व बापूला कसं सांगावं याचा ती विचार करू लागली त्याचवेळी कनू तालुक्यासनं एकाएकी परतत होता बैलानं खांद्यावर शिवळ घ्यावं तसे आपली कुराड मानेवर धरून तो ढेंग टाकीत घराच्या ओढीनं चालला होता मळ्याजवळ येता जाता जाता मळ्यात जाऊन बापूची खबर घेऊन यावं असा विचार करून त्यानं पान सोडली आणि भरकणेका चिंचोळ्या वाटेनं तो दारात आला तिथे येताच त्याला धक्काच बसला बापूला बिलगून बसलेली रंगू पाहून क्षणात त्याच्या मस्तकाचा भडका उडाला डोळ्यात जाळ झाला बापू गणूचा प्रखर आवाज घुमला रात्रीची शांत दादू भंगली रंगू बापूपासून झटक्यानं दूर झुकारली गेली गणूला पाहताच बापू सरळ झाला आणि गणू पुढं धावला गणूची ती कुराड हवेत तळपून बापूवर कोसळली एक दोन तीन गणूनं एकापाठोपाठ एक असे तीन घाव बापूवर घातले पण बापूनं चपळाई करून ते तीनही वार चुकवून घेतले आणि चटकन कोपऱ्यातला भाला घट्ट धरून गणूच्या चौथ्या गावावर नजर रोखली पण गणूची ती चौथी कुराड तेवढ्यावरच्या कासऱ्यात अडकून त्याच्या हातातून निसटली तसा गणू अधिकच चिडला अगदी वेड्यासारखा झाला कुऱ्हाड चाचपू लागला परंतु कुराडऐवजी चाबूकच त्याच्या हाती लागला मग तो चाबूक घेऊनच तो बापूला मारू लागला खडा खडा आवाज होऊ लागला आणि चाबकाची वादी बापूच्या अंगात बुडू लागली थोड्याच वेळात बापू रक्तानं न्हाला आणि गणूला धाप लागली तो सर्व प्रकार पाहून रंगू भयभीत झाली तिच्या अंगात खंप भरला जीभ कोरडी पडली आता बापू वाचत नाही अशी खात्री होऊन ती पुढं सरकली आणि बापूवरचा मार ती स्वतःच्या पाठीवर घेऊ लागली दमगीर झालेल्या गणूच्या लक्षात आलं की आपण रंगूला मारत आहोत तेव्हा तो मागे झाला दाहक आवाजात म्हणाला चल चल माझ्या हद्दीतनं चालता हो खाल्ल्या घरचं वास मोजलास निमक आराम बापू काहीच बोलला नाही फक्त भाला आणि आलगुस घेऊन सरळ चालू लागला बापू दृष्टी आड होताच पुन्हा गणूचं डोकं तरकटलं तो वेडा पिसा झाला रंगवर धावून गेला आणि चवताळून ओरडला इकडं का आलीस मी 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 रंगोची बोबडी वळली कशी बशी ती म्हणाली मी अलगूज ऐकाय अलगूज ऐकाय ठीक गणूने दात खाल्ले आणि रागानं फणफण तोच चालू लागला तशी भेदरलेली रंगू त्याच्या मागून पाय उचलू लागली गणूचा राग शांत झाला नव्हता तो चालता चालता दिसेल त्या झाडावर कुराडीचा घाव घालीत होता दात ओठ खाऊन झाड तोडून पाडत होता आणि मग पुढे चालत होता रंगो डोळ्याच्या कोपऱ्यातून गणूचा तो भडका पाहत होती ती भेदरून गेली होती अंगाचा मुरडा करून त्याच्या मागून चालत होती कुराडीचा एखादा घाव आपल्या डोकीत बसला तर या विचारानं ती संपूर्ण हबकली होती गणू ओढ्याकाठी आला त्यानं एका झाडाची मोठी फांदी तोडून पाडली मग एक मनगटावडं लाकूड काढून तो म्हणाला तू अलगूज ऐका आलीच नाही का ठीक आता तुझ्या कानात ही खुंटी ठोकतो बघ म्हणजे तुला जन्मभर काहीच ऐकू येणार नाही आता तू हो चल असं म्हणून गणू त्या लाकडाची खुंटी करू लागला रंगूचा थरका पुढाला होता तू चल मोर या शब्दांची तिनं पडत्या फळाची आज्ञा घेतली ती हळूच पुढं चटकली ओढ्यात उतरताच कमरेला पदर बांधून तिने ढूम ठुकली आणि घरी येऊन आपल्या खोलीत शिरून आडना लावून आत बसली आणि मी रात्र झाली होती गाव निपचीत पडला होता सर्वत्र भयान शांतता नांदत होती रंगू आपला जीव मुठीत घेऊन दाराला कान लावून बसली होती थोड्या वेळानं गणुती खुंटी घेऊन आला ती आणीदार खुंटी रंगूच्या कानात कशी ठोकावी याचा विचार करीत त्यानं बहिणाला जागी केली म्हणाला ए उठ रंगुकुट आहे त्याचा तो भयानक अवतार पाहून बहिणा गर्भगळीत झाली ती कुराड ती खुंटी त्याचं ते विस्कुटलेलं पागुट आणि भिथरलेला चेहरा पाहून आज काहीतरी विपरीत झाला असावं अशी बहिणाशी खात्री झाली तिनं गडबडनं रंगूच्या खोलीच्या दारावर धक्का मारून पाहिलं आणि परत येऊन म्हणाली रंगू आपल्या खोलीत हाय काय झालं तरी मला कळू द्या की तुला काय सांगू तू नीज निपोरीला नी रात्ची हिंडू दे माझ्या मिशीला कांद बांधू दे आबरूला चूड लावू दे हे ऐकून बहिणा धडकी भरली म्हणाली मला नाही कळलं सरळ सांगा की तिने गनूच्या पायाला हात लावला निगनू खेकसला आता तू गप्पच बस तुझी लाडकी लेख अशा अपरात्री बापूला भेटायला मळ्यात गेली होती म्या ह्या डोळ्याने बघितली खुशाल त्याच्या गळ्यात पडली होती हे ऐकून बहिणानं फडाफड तोंडात मारून घेतलं क्षणात तिच्या हातापायातली शक्तीच नाहीशी झाली ती केविलवाना चेहरा करून म्हणाली मग आता काय करायचं म्हणता ती अलगुजाय काय म्हण गेली होती गणुती खुंटी बहिणा पुढे टाकून म्हणाला तवा आता तिच्या कानात ही खुंटी ठुकून मित्र ठार मारणार आहे हा काही करायचं नाही नाहीतर तुम्ही बापूला मारलं तिने कसं तरी विचारलं पर परतो वाचला गणून निराश होऊन म्हणाला त्याच त्याच नशीब बळकट होत आणि त्याचा तरी काय गुन्हा खरी गुन्हेगार तुझी लेखच मी आ त्याला हकून दिला असं म्हणून तो उठला त्यानं पहार घेतली आणि घरामागे जाऊन खड्डा खणू लागला बहिणा धडपडत तिकडे गेली व म्हणाली काय करता हे ही लेकीसाठी गोर खांतोय नका 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 बहिणानं त्याच्या पायावर मुरकुंड दिली रंगूला गाठणार तर मला बी गाडा असं म्हणत तिरडू लागली तू मागा सर मागा सर गणूक कसला त्याचे पाय घट्ट धरून बहिणा म्हणाली नका चला चला आधी वाईज बसा इच्छार करा आधी आणि मग तुमच्या मनाला वाटेल तसं करा रंगूला गाडून आबरू वाचणार नाही माझा ऐका जरा आज बापू मेला असता तर सकाळी तुम्हाने धरणं आलं असतं तुम्ही फासावर चढला असता आब्रूच्या वाटणं आबरू गेली असती आणि आम्ही मातीचं तोबरं घेतलं असतं मग तुझं म्हणणं काय गणू म्हणाला असली लेख मेलेली बरी माझा ऐका ऐका जरा माझ बहिणा म्हणाली लेख मरून जाईल नि तिच्यासंगे आबरू बी जाईल आणि तुमचा जीव बी जाईल काही काही उरणार नाही हळूहळू गणू गप्प झाला मग बहिणाला धीर आला तिनं त्याचा हात धरून घरात आणलं मग ती दोघं सोप्यात बोलत बसली गणू शांत होताच बहिणाला धीर आला ती म्हणाली तरुणपणी माणसांची चूक होती तरुणपण हे नदीच्या पुरासारखं असतंय ते माणसाला कसपटीवाणी वाहून नेते तरणी लेख गेली असल मळ्यात बाळपणाची वळख बापू वाचवून तिला करमत नाही गेली ती झाली चूक म्हणून का खुनाखुनी करून सत्यानाश करून घ्यायचा बहिणाच्या बोलण्यानं गणू भानावर आला आज आपण भयंकर कृत्य केलं असतं उद्या आपणाला अटक झाली असती अब्रूची धिंड निघाली असती याची त्याला जाणीव झाली मग आता काय करू मी काही करू नका बहिणा हळू आवाजात म्हणाली झाकली मूठ सव्वा लाखाची नाही तर फुकाची आता बापूला परत आणा आणि रंगूचं लगीन लवकर उरकून घ्या आता बापू परत येणार नाही ना। थंड पडत जाणार आणि खाऱ्यासारखा संतपणे गणू म्हणाला मी त्याला लई मारलय मला घेऊन चला बहिणा म्हणाली मी त्याचं पाय धरती तो माझा ऐकल त्याच्या वाचून आपला सर्व कामधंदा आडून बसल असं गुणी माणूस मिळायचं नाही मग कंदील पेटवून गणू आणि बहिणा दोघं बापूकडे गेली बापू अजून घरात गेला नव्हता तोंड फिरवून तो दाराबाहेर उभा होता अचानक आलेल्या त्या प्रसंगानं त्याचं डोसकं तरकटलं होतं गणू आलेला पाहता तो चटकन उठला रागानं त्याच्या कपाळाची शीर ताठरली पण बहिणानं पटकन जाऊन त्याला पोटाशी धरलं ती हलक्या आवाजात म्हणाली मी ही तुझी मांडलेली आईर तुझं पाय धरते आता राग आवर नि परत चल आम्हाला सोडू नको जर तू मला सोडलंस तर गाव गळ्याचा थाळा करील नि रंगूचं वाटोळं होईल आई बापू वैतागून उद्गारला आणि बहिणा त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली काही बोलणं ग गा? पोटात घाल माफ कर आणि घराकडे चल बहिणा अशी बराच वेळ बोलत राहिली बापू काहीच बोलला नाही पण त्याला तिचं मन कळलं तो गुमान गणूच्या वाड्याकडे परत फिरला बहिणानं अंगणातूनच रंगूला हाक मारली म्हणाली रंगू दार उघड दार उघड ग बापू आलाय तसं रंगून खाडकन दार उघडलं आणि ते दारातूनच भेदरल्या नजरेनं बापूकडं बघू लागली मग बहिणा व रंगू दोघींनी हळद काढून बापूच्या अंगाला लावली त्याच्या अंगावरच्या त्या जखमा पाहून रंगूचे डोळे भरून वाहत होते तिचे ते अश्रू कुणालाच भीत नव्हते सारखे गळत होते आणि बापू शांतपणे पाहत होता थोड्या वेळानं गणू बापूजवळ येऊन बसत म्हणाला घाबरू न आता मी तुला मारणार नाही या शब्दाने बापू चमकला चिडला व म्हणाला मी कुणालाच भीत नाही मलाही बळ आहे आणि रागही आहे असं म्हणून त्यानं गणूची कुराड खसकन ओढून घेतली आणि तिचा दांडा कडकन मांडीवर मोडून गणू पुढं टाकून म्हणाला पर वेळ येईल तेव्हाच मी बळ वापरीन तो पुढं बोलला नाही उठून झपाट्यानं मळ्याकडे निघून गेला रंगू एका नव्या विवंचनेत बुडाली होती डोळे झाकून कुराडीचे घाव घालणारा बाप इतका शांत कसा झाला आईनं त्याला काय सांगितलं बाबा काय बोलला असेल बापू परत मळ्यात कसा आला याचाच ती विचार करू लागली आणि इतकं झाल्यावर मारपीट केल्यावर आपला बाप असा एक आहे की थंड कसा झाला सर्व विसरून कसा गेला रंगूचं डोकं सुन्न झालं होतं आणि ती तळमळत पडली होती तिच्या कानात चापकाचे फटकारे वाजत होते आणि डोळ्यांपुढं बापूच्या अंगातून रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या आता आपलं काय होणार या एकाच विचारण ती वेळी झाली होती ती विचाराच्या मागे धावत होती आणि विचार तिच्या पुढे पळत होते ती, ती भयंकर रात्र संपली बहिणा शांत झाली गणूचे आब्रू वाचली परंतु रंगूच्या जीवनाला आग लागली होती आता काय घडणार पुढं कसं होणार या चक्रात सापडून ती गिरक्या घेऊ लागली तिच्या गालावरचे ते गोड हास्य करपून गेले तिनं अन्न पाणी सोडलं तिचं मन खचलं तिचा जीव मळ्यात गुंतला गावात लोक तर्क कुतर्क करीत होते कोणी म्हणत होतं माणगावच्या रामोशानी सूड घेतला बापूला मार दिला काहींचं म्हणणं असं पडलं की बापूला लक्षानच मारलं असावं या वंदतांनी रामाचं काळी चिरकलं होतं आणि आपल्या हातून दोन खून झाले असते ते टळले म्हणून गणू देवाचे उपकार मानित होता त्या रात्रीपासून बापूनं घरी जेवणासाठीही जाण्याचं बंद केलं होतं जर गणूनं भाकरी आणली तर खात होता रंगूची बदनामी टळावी बहिणाची विनंती वाया जाऊ नये म्हणून तो सर्व दुःख गिळून त्या मळ्यात ठाण मांडून बसला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उद्या बरोबर रात्री नऊ वाजता आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद